इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे मेथीचे वडे बनून तयार होतात त्यासोबतच आपण मेथीच्या वड्या देखील कशा करायच्या हे देखील या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत आणि मेथीचे पराठे देखील कसे करायचे ते देखील पाहणार आहोत तर दही वगैरे न वापरता मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत असे मेथीचे पराठे कसे करायचे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर फक्त पराठे न करता आज आपण मेथीच्या पराठ्यांच्या पिठापासून तीन प्रकारचे हे पदार्थ तयार करणार आहोत तर अगदी अशीच रेसिपी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता आपल्याला हे मेथीचे तीन पदार्थ तयार करायचे आहेत त्यासाठी इथे मी एक जुडी मेथी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आता आपल्याला जर पराठे करायचे असतील तर शक्यतो कवळ्या मेथीचा वापर करायचा आहे जेणेकरून पराठे कडवट होत नाहीत आणि जर मेथी थोडीफार जून असेल तर मेथी आपण थोडी चाळणीमध्ये ठेवून एक पाच ते दहा मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून ही मेथी मऊसर तयार होते सोबतच पराठ्यांमधला कडवटपणा कमी होतो त्यामुळे इथे आता ही मी कवळी मेथी वापरलेली आहे तरीही मी मेथी स्वच्छ धुवून आणि चिरून घेणार आहे अशा प्रकारे धुवून आणि चिरून घेतल्यानंतर आपण आता बाकीचे मसाले तयार करायचे आहेत जेणेकरून हे पराठे अतिशय खमंग तयार होतात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपण घेतलेले आहेत एक छोटा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा बडीशेप घालून सोबतच एक मोठा चमचा धणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला या पद्धतीने मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आता जी चिरलेली मेथी आहे ती आपण परातीमध्ये काढून घेऊया यावरच आपण जे मिश्रण तयार केलं आहे म्हणजे जे वाटण तयार केलं आहे ते देखील घालून घ्यायचं आहे यानंतर यावरच पाव चमचा हळद पाव चमचा हिंग सोबतच एक चमचा इथे मी मिक्स मसाला घालून घेतलेला आहे जर तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर तुम्ही एक छोटा चमचा गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर यावरच दोन मोठे चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत जेणेकरून हे पराठे अतिशय खमंग तयार होतात आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि सगळे जिन्नस सुरुवातीला आपण मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे सगळे मसाले या मेथीला लागले जातात आणि आता हे सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यावरच पाव कप इतकं आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे पराठे अतिशय खमंग लागतात त्यामुळे इथे आपण पाव कप इतकं बेसन घालून घेतलेलं आहे आणि सोबतच सुरुवातीला इथे आपण एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आता हे मिश्रण आपल्याला हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पीठ घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे शक्यतो हे पीठ मळत असताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही फक्त लागेल तर एक ते दोन चमचे आपण पाणी वापरून ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत कारण मेथीला देखील पाणी सुटतं त्यामुळे आपण सुरुवातीला जर यामध्ये पाण्याचा वापर केला तर हे मिश्रण नंतर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपन सगा हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हे पराठे अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे आता हे तेल घालून हे मिश्रण छान मिक्स करायचं आणि यावरच परत आपण अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत आणि परत हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत लागेल तिथे आपण एक ते दोन चमचे फक्त पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे शक्य तितकं हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे घट्टसर पीठ मळून झाल्यानंतर एक पाच मिनिटे आपल्याला याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर याचे आपल्याला वडे तयार करायला घ्यायचे आहेत तर इथे अशा प्रकारे तुम्ही याच्या हातावर गोळे तयार करून वड्या तयार करू शकता आणि वडे जर तयार करायचे असतील तर ते देखील आपण कसे तयार करणार आहोत हे देखील पुढे पाहायचं आहे तर या प्रकारे मी हातावर वडी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर या पिठामधीलच आपण एक मोठा गोळा तयार करायचा आहे याला असा लांबट आकार द्यायचा आहे आणि सुरीने याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर या प्रकारे सुरीने कट करून आपण याच्या वड्या तयार करून घेणार आहोत म्हणजे इथे आपल्या वड्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत इथे आपण या वड्या वाफवून वगैरे न घेता सुरीने डायरेक्ट कट करून घेतलेल्या आहेत त्यामुळे वड्या कट करून झाल्यानंतर हाताने थोडासा याला गोल आकार करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्या या वड्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्यानंतर एका प्लास्टिकच्या पेपरवर आपण थोडस तेल लावून घ्यायचं यावरच एक हा गोळा ठेवायचा आणि वाटीने किंवा एखाद्या डिशने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने प्रेस करून घेतलं की याचा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण परत वाटीने हा कट करून देखील घेणार आहोत जेणेकरून हा एकसारखा दिसेल कारण इथे यामध्ये आपण मेथी घातल्यामुळे हे वडे अगदी गोलसर तयार होत नाहीत त्यामुळे आपण अशा प्रकारे वडे थापून झाल्यानंतर यावर वाटीने हे कट करून घेणार आहोत म्हणजे सगळे वडे अगदी एकसारखे तयार होतात अशा प्रकारे मेथीचे वडे आणि वड्या तयार झाल्यानंतर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत तर वड्या तळत असताना तेल आपल्याला ते फार गरम करायचं नाही तर सुरुवातीला मंद मध्य ते मध्यमाचेवर तेल एक पाच ते दहा मिनिटं गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये एक एक करून या वड्या घालून घ्यायच्या आहेत आता वड्या घालून झाल्यानंतर जर या आपल्याला पंधरा ते वीस दिवस टिकवायच्या असतील किंवा प्रवासासाठी घेऊन जायच्या असतील तर या वड्या एक मिनिटभर मोठ्या आचेवर तळून झाल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर अगदी कुरकुरीत होईपर्यंत या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर या वड्या छान अशा तळून तयार झालेल्या आहेत आणि वरती तेलावर देखील आलेल्या आहेत आता यावरचे बुडबुडे कमी झाले की मग या वड्या आपण तेलातून काढून घेणार आहोत अशा प्रकारे वडी तळून घेतली की ती अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही प्रवासासाठी देखील ही वडी तयार करून नेऊ शकता तर इथे आता वड्या तळून झाल्यानंतर आपण वडे देखील तळून घेणार आहोत सुरुवातीला आपण वड्या तळून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला फार तेल गरम न करता या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या होत्या त्यामुळे आपण सुरुवातीला वड्या तळून घेतलेल्या आहेत आता गॅस आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवून हे वडे तळून घ्यायचे आहेत कारण वडे तळण्यासाठी फार वेळ लागत नाही त्यामुळे अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये हे वडे तळून तयार होतात अशा प्रकारे हे खमंग आणि खुसखुशीत वडे अगदी सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेले आहेत याच प्रकारे आता आपण बाकीचे वडे देखील तळून घेणार आहोत आता वडे तळून झाले की आपण पराठे कसे करायचे ते पाहणार आहोत आता या मिश्रणामधीलच एक गोळा तयार करून घ्यायचा आणि पिठामध्ये गोळून या पद्धतीने त्याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत आता पराठा लाटून झाल्यानंतर तुम्ही असंच शेकवून घेऊ शकता पण जर तुम्हाला एकाच आकाराचे किंवा मा एकाच मापाचे पराठे तयार करायचे असतील तर एखाद्या डब्याच्या हे पराठे या प्रकारे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळे पराठे तुमचे एकसारखे आकाराचे तयार होतात तर याच पद्धतीने आपण छोटे छोटे हे पराठे तयार करून घेतलेले आहेत आता पराठे जर आपल्याला जास्त तयार करायचे असतील तर मोठ्या तव्यावर एका वेळेला दोन ते तीन पराठे तुम्ही या प्रकारे शेकवून घेऊ शकता तर इथे आता तवा आपण मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घेतलेला आहे आणि पराठे तव्यात घातल्यानंतर मध्यम आचेवर तवा ठेवून या प्रकारे आपल्याला हे पराठे दोन्ही साईडनी अगदी खरपूस तेल किंवा तूप लावून शेकवून घ्यायचे आहेत तर इथे मी एका वेळेला तीन पराठे या प्रकारे शेकवून घेतलेले आहेत जेणेकरून हे पराठे लवकर शेकवून तयार होतात तर अशा पद्धतीने आपण हे पराठे तयार केले की तुम्ही ते प्रवासासाठी देखील नेऊ शकता आणि सात ते आठ दिवस अजिबात खराब होत नाहीत कारण इथे आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही फक्त एक ते दोन चमचे पाणी वापरलेलं आहे ज्यामुळे हे पराठे अजिबात खराब होत नाही सोबतच यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला नाही याचं पीठ मळत असताना यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल वापरलेला आहे जेणेकरून हे पराठे खुसखुशीत होतातच पण त्यासोबतच अगदी मऊ लुसलुसीत देखील होतात त्यामुळे हे पराठे अजिबात चिवट देखील होत नाहीत अशा प्रकारे आता हे पराठे दोन्ही साईडनी खरपूस सोनेरी रंगावर तेल किंवा तूप लावून इथे घेतलेले आहेत याच पद्धतीने जर पराठे तुम्ही तयार केले तर ते अजिबात खराब होत नाहीत आता हे तयार पराठे किंवा तयार वडे तुम्ही दह्यासोबत लसूणाच्या चटणीसोबत चा किंवा एखाद्या भाजीसोबत देखील सर्व करू शकता अशा प्रकारे आज इथे आपण एकच पीठ तयार करून त्यापासून पराठे वड्या आणि वडे कसे करायचे हे पाहिलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा